नारायणगावच्या जनतेने आशाताई भुसके यांना वाढदिवसाची भेट दिलेली आहे. बाबू पाटे यांना सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलेलं आहे. त्याचबरोबर नारायणगावची सत्ता सुद्धा आशाताई भुसके यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षी आलेले आहे. अर्थात बाबू पाटे एक शिवसैनिक आहे. नारायणगावच्या जनतेचा कौल स्पष्ट आहे. आपल्यासोबत आशाताई आहेत. नारायणगावच्या जनतेला दिलेला शब्द भविष्यकाळात पूर्ण होईल का, ताई आपण काय सांगाल? माझं खऱ्या अर्थाने मी नारायणगावकरांना सांगितलं होतं की माझ्या डोळ्यातलं स्वप्न ज्या दिवशी डिक्लेरेशन झालं आरक्षण आणि ओपनला सीट आलं, मी म्हटलं बाबूभाऊ पाटे हा सरपंच झालाच पाहिजे. त्यासाठी जे कष्ट घेतले मग त्यासोबत सगळे कार्यकर्ते देखील सामील आहेत. आणि या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त मला जी भेट दिली नारायणगावकरांनी, मी ती कधीच विसरू शकत नाही. नारायणगावकरांचं ऋण माझ्यावर मोठे आहेत. या ठिकाणी बांगुडे पाटील साहेब आले, खासदार साहेब देखील आमच्या सोबत आले आणि या ठिकाणी बाबूभाऊला जी साथ दिली, थाप दिली, येणाऱ्या काळामध्ये जे जे शब्द आम्ही दिलेत ते पूर्णच करणार. जसं म्हणत होते की बाबू भाऊ येणारच, सत्ता येणारच, तसंच येणाऱ्या काळामध्ये जी स्वप्न आम्ही नारायणगावकरांना दाखवली आहेत, जे शब्द दिले आहेत, त्या शब्दात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हा विजय म्हणजे खऱ्या अर्थाने आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा नारायणगावचा खरा शिवसैनिक आज या ठिकाणी नेता झालाय, तो सरपंच झालाय, याचा आनंद मोठा. राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला फसवलं, तुमच्यावर युती केली नाही, योग्य झालं की अयोग्य झालं? योग्य झालं, ज्याला त्याला आपली योग्यता कळली आणि खऱ्या अर्थाने जनतेने दाखवून दिलं का नेतृत्व कसं असावं, नेतृत्वाला साथ कशी द्यावी, त्या पद्धतीने लोकांनी आमच्यावर प्रेम केलं आम्ही कधीच विसरणार नाही. नारायणगावच्या जनतेने आशाताई भुसके यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बाबूभाऊ पाटे यांच्या पॅनलला यश दिलेलं आहे. शेवटी हे यश पचवणंही अवघड असतं. चंद्रशेखर कोराळे यांच्या पॅनलचा धुवा उडवलेला आहे. गेले 20-25 वर्षे त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांना अपयश आलेलं आहे. चंद्रशेखर कोराळे यांचा मस्तवलपणाही त्यांच्या अंगलट आलेला आहे. शेवटी बाबू पाटे यांचा विजय झालेला आहे. हा विजय हा सत्तेचा विजय आहे, संघर्षाचा विजय आहे. आपण पाहू शकतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा दिली जातात. बाबू पाटे सर्व पक्षीय उमेदवार आहे असं सांगितलं जात असलं तरी बाबू पाटे हे शिवसैनिक आहेत. सुरेश वाणी, आय1 न्यूज, जून.